तर इकडे मस्त आपल्या वेळी चालली आता सुक्याची भाजी, आंबट सुक्याची भाजी हा. तर आंबट सुक्यासाठी काय मसाला घेतलाय हा बघा, हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडं खोबरं घेतलंय, धने घेतलेत आणि थोडी लसूण घेतलाय आणि अद्रक घेतली, बस कोथरीम पण नाही घेतलेली. आणि तुम्हाला घ्यायची तर घेऊ शकताय हे बघा, इकडं मस्तपैकी आंबट चुका असा मी शिजून घेतलाय. आधी मटण शिजून घ्यायचं, कारण की आंबट चुक्याला शिजवायला एक मिनिट पण नाही लागत आहे. फक्त जेव्हा आपण आंबट आधी काय करायचं, मटण जसं आपण शिजवतो का, कांदा लसूण आपलं कांदा हळद मीठ किंवा टमाटर टाकूनच आहे ना, तसं शिजून घ्यायचं मस्त पैकी. आणि मग त्याच्यानंतर भाजी त्याच्यामध्ये अशी खुसकरून खुसून, म्हणजे त्याच्यातलं कसं जे आंबट असते का जास्त, ते आंबट निघून जाते. जर तुम्हाला लयच आंबट लागत असली तुम्ही टाकू शकताय, पण आम्हाला जास्त आंबट नाही लागत. तर मग थोडी अशी पिवळी ना, दोन तीन पाण्याने धुवून मस्त त्यात टाकून द्यायची. पाच मिनिटं पण नाही लागत, एक मिनिटामध्ये सगळे गळ होऊन जाते आपली आंबट चुका भाजी. तर बघू शकताय मसाल्याला आपल्याला इकडं तेल फुटलं, ते टाकून द्यायचं पाच मिनिटं, मसाला भाजू द्यायचा. जसं की आपला कच्चा पाना देतात हिरव्या मिरच्या कच्च्या, हे राहते ना सगळा मसाला, तर मग हिरवा कच्चा पाना जाऊ जाण्यासाठी हे थोडं तेल सुकूच तर थोडं भाजून घ्यायचं भावनं, म्हणजे भाजी एक नंबर होऊन जाते बघा छानपैकी. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या नसेल टाकायच्या, तिखट टाकायचं असेल लाल, तर तुम्ही ते पण टाकू शकताय. एवढं थोडं खोबरं घ्यायचं, लसूण घ्यायचे आणि थोडी का अद्रक घ्यायची, धने झाला मसाला, लाल तिखट जर टाकायचं हिरव्या मिरच्या नसल्या. तर अशी आपल्या गावाकडे ही याची भाजी जी आहे का, पालकची भाजी, मटणामध्ये वजडीमध्ये अजून हा मटणामध्ये वजडीमध्ये लय म्हणजे लय फेमस आहे आपल्या गावाकडे ही भाजी. पा आंबट चुका, आंबट चुका म्हणलं की मटण आणि वजडी हे दोन येते. समजा जे नॉनव्हेज नाही खात ते खातेत हरभऱ्याच्या भाजीमध्ये कसं जसं त्यांना आवडते तसं, पण जे व्हेज खातेत का त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त हे मटणामध्येच केलं जाते. आणि खायला पण मस्त लागत काय एकदम छान. थोडी आपण याच्यामध्ये म्हणजे आपलं याचं पाणी आहे का हे टाकू. मस्त झालेली आहे आपली भाजी, तुम्ही हातून पण करू शकता हा ही चुक्का, मला माहिती तुम्ही म्हणता संगीत आहे. मग आम्ही नॉनव्हेज नाही खात, मग आम्ही काय करायचं, मग तुम्ही का बोंबलंच बसायचं आमच्याकडे बघायचं नुसतं, आणि आम्ही जसं खातो तुम्ही बघायचं काय नाही मजा करते बरं का. तुम्ही जर नॉनव्हेज नसताना खातो तुम्ही आंबट चुका कशामध्ये पण करू शकता, हरभऱ्याच्या भाजीमध्ये ज्याची ते चुकलं का हे खरं का कुठे बांधलं अशी गोष्ट. झालं आपलं इकडं भाजी मस्तपैकी, नक्कीच एक एक लाईक एक एक कमेंट करून सांगा. लव्ह यू सगळ्यांना.